नाशिक रोड परिसरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या आरंभ महाविद्यालयात शिकणाऱ्या महाविद्यालयीन युवकांवर बाहेरून आलेल्या काही टवाळखोरांनी कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली असून सुदैवाने स्थानिक नागरिक व महाविद्यालयातील शिक्षकांनी वेळीच घटनेचे गांभीर्य ओळखून मोठा घातपात होऊ नये या हेतूने रस्त्यावरती धाव घेतली असता या टवाळखोर त्या ठिकाणाहून पळून गेले. शिक्षकांनी व नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले व या कॉलेजमधील असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचाही तपास केला असता त्यावरून आरोपींचा शोध सुरू आहे. माझा भाऊ लहान त्याला तिकडून मारायला आले तर आम्ही येतो घरी त्यांना फिरते बिजू आमचं मारायला लागले. त्यांनी एक लहान भावाला मारलं पहिल्यांदा त्याच्यानंतर आम्ही उभं तिथं ते आमचं मारायला लागले. मात्र असे प्रकार घडताच कसेच या ठिकाणी दोन महाविद्यालय व तीन शाळा असल्यानं या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. महिला महाविद्यालय सुटते व भरते त्यावेळी या ठिकाणी बाहेरून येणारे टवाळखोर हे मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. हैदोस घालतात, बाईकवरून स्टंटबाजी करतानाही रोज नागरिकांना दिसतात. मात्र तन जाब विचारण्याची हिंमत कुणी यावेळी करू शकत नाही कारण ही टवाळखोर अक्षरशः नागरिकांवर व शिक्षकांवर हल्ला करण्यास मागे पुढे पाहत नाही. आज घडलेल्या या हल्ल्यामध्ये आरंभ महाविद्यालयात शिकत असलेले दोन महाविद्यालयीन तरुण करण गांगुर्डे व दर्शन चंद्रमोरे राहणार दसव हे जखमी झाले असून मात्र सुदैवाने मोठा घातपात टळला असला तरी या ठिकाणी कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक असावी, पोलिसांची गस्ती पथक असावे याकरता नागरिकांनी व महाविद्यालयाचे प्राचार्य ठोके यांनी ही मागणी केली आहे. आज कॉलेजच्या बाहेरील काही परिसरामध्ये काही बाहेरील विद्यार्थ्यांच्या हाणामाऱ्या या ठिकाणी झाल्या आहेत. या परिसरामध्ये एक दोन तीन शाळा आणि सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज असा विद्यार्थ्यांचा गर्दीचा परिसर आहे आणि अशा प्रकारचे हाणामाऱ्यांचे काही प्रकार बाहेर या ठिकाणी वारंवार होत असतात. कॉलेजच्या परिसरामध्ये कॅमेरे असल्यामुळे त्या ठिकाणी आतमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची सुरक्षा ही मोठ्या प्रमाणात कॉलेज प्रशासनाने संस्थेने केलेली आहे. परंतु असे जे काही बाहेर प्रकार होतात यासाठी पोलिसांचं फिरतं पथक, पोलिसांचं गस्ती पथक किंवा एक छोट्या प्रमाणात पोलीस चौकीची खूप गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पालकांना सुद्धा मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपला पाल्य या ठिकाणी बाहेर जातो त्या ठिकाणी नेमका तो काय करतो तर हे लक्ष देण्याची खूप गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि महानगरपालिकेने सुद्धा या ठिकाणी जे काही वेगाने गाड्या जातात तर या संदर्भात कॉलेज प्रशासनाने पत्रही दिले होते यापूर्वी तर स्पीड ब्रेकर. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलीस प्रशासन सामाजिक कार्यात अधिक व्यस्त झाल्यानं अशा स्वरूपाच्या गंभीर घटना आज नाशिकमध्ये ठिकठिकाणी घडत आहेत. मात्र पोलिसांना या घटनेचे गांभीर्य नाही अशा तक्रारी सुद्धा नागरिकांनी यावेळी उपस्थित केल्या. इथले भय कधी संपणार आणि सर्वसामान्य नागरिक एक चांगलं आयुष्य कसं जगणार असा सवाल येथील रहिवाशांनी व नागरिकांनी उपस्थित केलाय. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.